दिंडोरी तालुक्यातील जानोरी ग्रामपंचायतीला नाशिक जिल्हा परिषदेकडून दोन हजार या स्मार्ट ग्राम पुरस्कार म्हणून गौरवण्यात आलं यावेळी दहा लाख रुपयांचं बक्षीस पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते देण्यात आलं तसेच ग्राम विकास विभाग राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण महावास अभियान पुरस्कार दोन हजार वीस एकवीस या वर्षात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य पुरस्कृत ग्रामीण आवास योजनेमध्ये तालुका जानोरी ग्रामपंचायतीनं प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळवून दिंडोरी तालुक्यात गट विकास अधिकारी तसेच सभापती कामिनीताई चारोस्कर यांच्या हस्ते प्रशिस्त पत्रक व सन्मानचिन्ह मिळाल्यानं जानोरी गावात फटाक्यांची आताशबाजी करून आनंद उत्सव साजरा करण्यात आला जानोरी गावाला मिळालेला हा पुरस्कार हा गावाचा विकास बघूनच दिला आहे गावात प्रत्येक कुटुंबाला फिल्टरचं पिण्याचं पाणी मिळतं रस्ते डांबरीकरण प्रत्येक रस्त्याला कडेला व गल्लीला पेपर ब्लॉक सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते करण्यात आले आहेत प्रत्येक वाडी वस्तीवर पाण्याच्या स्वच्छतेची विजेच्या रस्त्यांची सुविधा करण्यात आलेली आहे गावात अतिशय सुंदर स्मशानभूमी बांधण्यात आली आहे संपूर्ण गावात अंडरग्राउंड गटारींच सा काम झालं असून गावातील जिल्हा परिषद शाळा व रयत शिक्षण संस्थेचे महात्मा फुले विद्यालय अतिशय सुंदर आहे हा विकास करण्यासाठी मागचा इतिहास बघितला तर गावातील प्रत्येक जाती धर्मातील नागरिक समाजातील कार्यकर्ते सहभागी होतात गावातील तंटा आणि मतभेद अजूनही पंच कमिटीकडून मिटवले जातात आणि दोन्ही पक्ष निर्णय मान्य करतात लोकांमध्ये स्वयंशिस्त आहे गावाच्या अलिखित नियमांचं पालन केलं जातं समाजाच्या हिताच्या कामात लोक सामाजिक राजकीय भेद विसरून एकत्र येतात निष्पृहपणे काम करत असलेल्या वर्गाची मोठी फळे आहे प्रत्येक कुटुंबाचे योगदान सामाजिक कार्यात राजकीय सत्तेत आहे परिणामी गाव हे आपले आहे आपल्यातील लोक हे आपलेच आहेत आपले ही भावना हा पुरस्कार मिळण्यासाठी महत्वपूर्ण आहे असा प्रत्येक जॉनरी गावातील नागरिकांना वाटत आहे या पुरस्काराचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी सरपंच संगीता सरनाईक उपसरपंच गणेश तिळके पंचायत समिती सभापती कामिनी ग्रामविकास अधिकारी के के पवार चारोस्कर माजी जिल्हा परिषद सदस्य शंकरराव काठे तलाठी किरण भोये पोलीस पाटील सुरेश घुमरे ग्रामपंचायत सदस्य अशोक केक पत्रकार संदीप गुंजाळ व आदी मान्यवर उपस्थित होते न्यूज फिफ्टीन मराठी साठी बापू चव्हाण दिंडोरी नाशिक